पुढच्या बातमीकडे. हिंगोली मधल्या दरेवाडीमध्ये पाण्यासाठी वणवण करावी लागते. हंडाभर पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागते. हिंगोलीमध्ये पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागते. हिंगोलीतल्या दरेवाडीमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष जाणवत आहे. या संदर्भात इथल्या नागरिकांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी. पाहूयात. हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरामध्ये मागील 4 महिन्यापासून उन्हाची तीव्रता पाहता संपूर्ण बोर विहीर ज्या आहेत त्या आटलेल्या आहेत. अनेक ठिकाणचे तळे देखील आता आटलेले आहेत. अशाच परिस्थितीमध्ये हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा तालुक्यातील दरेवाडी या गावामध्ये मी उभा आहे. आणि ही दरेवाडी जी आहे ते संपूर्ण माळामध्ये बसलेलं हे जे 70 घरांचं गाव आहे, आदिवासी गाव आहे. आणि आदिवासी बांधव जे आहेत, महिला आहेत, नागरिक जे आहेत ते पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. अनेक शासनाच्या योजना देखील या ठिकाणी पोहोचल्या नाहीत. या ठिकाणी ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात कशा पद्धतीची या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे, काय सांगाल? आज साहेब या वर्षी आज कमीत कमी 60 वर्ष झालेली आहे. मी लोरा खुर्दाखाली आमची दरेवाडी असल्यामुळे आम्हाला कोणतीच व्यवस्था नसल्यामुळे ग्रामपंचायतचं नाव सुद्धा आमच्या दरेवाडीचं घेऊ शकत नाही. दर्याखोऱ्याने हिंडून आणतो वाटीनं आम्हाला वरवर हिंडावं लागते. आमच्या लेकरवाडाला शाळा जावं लागते. शेळात आमची सोय नाही. आम्हाला पाण्याची टंचाई आहे. आम्हाला नळ योजना नाही, कोणतीच योजना नाही. पाण्याची व्यवस्था नाही. पाणी कोण्या ठिकाणी पाणी आणायचं? वाटी थाटीनं पाणी भरावं लागले. पाणी आम्हाला काही करून सनी पाणी द्यावं लागल, नळ योजना द्यावं लागल. आम्ही आम्हाला लोहरा खुर्द म्हणून सनी लोहरा खाली वाडी. आमची वाडी, आमच्या वाडीला काहीच नाही. घर कुल नाही. तुमचं राशन नाही. आम्हाला काय ना राशन आलं तर 2-2 महिन्याचं 3-3 महिन्याला राशन द्यायला. ही गावाचं जे आहे ते पूर्ण माळामध्ये बसलेलं जे गाव आहे आणि या गावामध्ये शासनाच्या कोणत्याही आतापर्यंत सुविधा पोहोचल्या नाहीत. आता या ठिकाणी शासनाच्या वतीनं या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आणि विविध योजना आता कधी मिळणार हे देखील आता पाहणं तितकंच गरजेचं आहे. श्रीधर बाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, दरेवाडी, हिंगोली.